आणि दोडका हे कट करून घेतलेलं आहे. बटाटा आणि दोडक्याची भाजी करायची. एक कांदा भाजलेले शेंगदाणे आणि यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक, थोडी कोथिंबीर हे कुटून घेतलेलं आहे. तेल टाकलंय. तेलामध्ये आता आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी आणि जिरी मोहरी छान तळतळली का जिरे टाकायचं आहे. आता जिरे कांदा, एक छोटा कांदा घेतलेला आहे. खोबरं, लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर हे कुटून घेतलेलं टाकलेलं आहे. हळद, आता हे बटाटा आणि दोडका हे टाकून घेत आहे आणि नंतर मग लाल तिखट चटणी हे टाकणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. हरभऱ्याची डाळ भिजलेली छान मिक्स करून घ्यायची. तर इथं मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. आता हे बटाटा दोडका हे छान परतलेलं आहे. आता यामध्ये लाल तिखट टाकत आहे. मसाला टाकत आहे. काळा मसाला टाकलेला आहे. काळा मसाला थोडासा टाकलेला आहे. तर आता या भाजीमध्ये ना पाणी ओतत आहे. बटाटे छान शिजते. डाळ, बटाटा, चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. परत होऊन द्यायची आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. उकळी ते येऊन द्यायचंय. थोडस ह्या रसा आटला ना मग शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. आणि भरपूर सारी कोथिंबीर. तर भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे.